मैसेज फ्रॉम इन इंग्लिश क्लास कोडे आई एम स्टडी इन 6th स्टैंडर्ड माय स्कूल नेम इज विश्व भारती विद्या मंदिर स्कूल आई लिव इन पटवारी सोसायटी वाकापूर यवतमाळ मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्याचं नाव आहे जादुई चक्की चला मग लवकर सुरू करूया एका गावात दोन भाऊ राहत होते एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ तो मोठा भाऊ होता तो खूप लालचने खूप अमीर होता तो लहान भाऊ होता तो एकदम साधा सेताने गरीब होता तर लहान भाऊ होता त्याला दोन मुलांनी एक बायको होती तो मोठा भाऊ होता त्याला एक मुलगा आणि एक बायको होती तर तो मोठा लहान भाऊ होता तो त्याच्याकडे खायला काहीच नव्हतं तर तो जवसाने जात होता काही मिळून तर बा खाऊ आपण तर त्याला एक आजी दिसली त्या आजीकडे काळ्याचं खूप मोठं बंडल होतं त्याच्याकडून ते उचलत नव्हतं तर यांनी म्हटलं आजी मी तुमची काय मदत करू का तर तो म्हणे हाव माझी मदत कर हे पण एवढं मोठं काळ्याचं बंडल आहे माझ्याकडून उचलल्या नाही जात आहे तर त्यांनी म्हटलं ठीक आहे मी तुमची मदत करते तर त्यांनी ते घेतलं काळ्याचं बंडल आणि त्याच्या खरी म्हणजे त्या आजीच्या खरी नेऊन दिलं तर त्यांनी म्हटलं थांब मी तुझं बक्षीस देते यांनी म्हटलं नाही 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 बक्षीस नको देऊ तरी म्हटलं देलंनी तर तिने एक मालपुआ दिला आणि तिने म्हटलं पहाडीच्या खाली 3 बोने राहते एका कुप्पामध्ये 3 बोने राहते तिला ते मालपुआ खूप आवडते तिलाही देऊन दे तिथे तुलाही जादूही चक्की देईन यांनी घेतला मालपुआ आणि जात होतं तर ते पहाडीच्या खाली गेल्यानंतर तिने त्याला तीन बोने दिसले तिला हा मालपुआ दिला आणि तिने यांना चक्की दिली आणि म्हटलं तेव्हा तुला हा चक्की यूज करायची असं तेव्हा तू म्हण चक्की आटा निकाल चक्की दाल निकाल तर येऊन दे ना तेव्हा तुला नाही पाहिजे चालो बस एवढंच पाहिजे तर जेव्हा लाल कपडा टाकून दे मग ते बंद होऊन जाईल नाही निघाल अजून तर मग यांनी तसंच केलं मग खरी आणलं त्या बायकोनी दाळ आणि चावल काढले दाल भात खाल्ला आणि बोटबोल दाल भात खाऊन झोपून राहिले तर त्याच्या म्हणजे झोपले मग सकाळी उठल्यावर त्यांना आवाज म्हणजे त्या मोठ्या लहान भावाच्या डोक्यात विचार आला अरे आपण याच्यामधून काही पैसे कमा चक्की आता निकाल म्हणून त्यांनी म्हटलं मार्केटमध्ये जाऊन म्हणजे बाजारात जाऊन का आपण हे विकले तर पैसे कमावू तर त्यांनी म्हटलं चक्की आटा निकाल चक्की दाळ निकाल चक्की चावल निकाल तर असे खूप सारे दाळ ते खूप सारे धान्य ते एका रोड काडीवर घेतले त्यांनी आणि बाजारात विकायला गेले असं रोज विकत जाय म्हणजे ते खूप सारे मेहनत तू म्हणजे पैसे कमाय आणि मोठं जात घर बांधलं त्यांनी खूप मोठ्या भावापेक्षाही मोठं तर मग एका दिवशी तो मोठा भाऊ होता म्हणजे ते लोक दूर राहत होते एक मोठा भाऊ इकडे तर लहान भाऊ खूप दूर तर जाता अरे त्याला दिसतं अरे बापरे छोट्याच एवढं मोठं घर कसं झालं बापरे काही ना काही आहे मग त्यांनी पाहिलं काय करास तर पाहिलं तर त्याची ते बायको होती ते चक्की आता निकाल चक्की दाळ निकाल असं सर्व काढत होती मग याला विचार आला काहून नाही बा आपण बा हे करू आपण घेऊन जाऊ तर यांनी सर्व झोपल्यानंतर चोरी केली ते हे घेतलं आणि मग घेतलं गेलं आणि त्या बायकोसोबत आणि त्या मुलासोबत नदीकाठी गेला मोठा भाऊ आणि चल म्हटलं आपण दुसऱ्या गावाला शिफ्ट होऊन जाऊ ते म्हटलं ही चक्की आणि आपल्याला येतं काम घेऊन आलं आहे तर ते तसे सारखी जर देवी म्हटलं चक्की नमक ती काय चक्की नमक ती काय तर खूप मोठं नमक वाढतच केलं याला काय माहीतच नव्हतं कसं बंद करायचं वाढतच केलं खूप वाढत केलं तर मग ते तिघही तुटले म्हणून तर नदीचं पाणी खायला खाते म्हणून तर म्हणतात लालच पुरी पराय कधीच आपण लालच पराय थँक्यू